मानव समाचार मानवता के हक में आपण पाहत आहात मानव समाचार मराठी पाहुया ठळक बातम्या. पालकमंत्री सन्माननीय दादाभाऊ भुसे साहेब यांनी मालेगावच्या जनतेची माफी मागावी. निखिल पवार. मालेगाव येथील आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक व परिसर सुशोभीकरण करण्यात यावे या मागणीकरिता आंदोलन करण्यात आले. मालेगाव महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक व परिसर सुशोभीकरण करण्यात यावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून समितीच्या माध्यमातून शिवप्रेमी करत आहेत. परंतु आजतागत सुशोभीकरण झाले नसून त्या विरोधात समितीच्या वतीने शिवतीर्थ येथे आज दुसऱ्यांदा आंदोलन करण्यात आले. मालेगाव महानगरपालिकेच्या वतीने सन्माननीय पालकमंत्री महोदय नामदार दादाभाऊ भुसे साहेब यांच्या हस्ते दिनांक 19 फेब्रुवारी 2022 व दिनांक 11 एप्रिल 2023 रोजी शिवतीर्थ परिसराच्या सुशोभीकरणासाठी भूमिपूजन सोहळा संपन्न झाला होता. परंतु आज पावे तो सदर काम सुरू झाले नाही, त्यामुळे शिवप्रेमीमध्ये प्रचंड संताप निर्माण झालेला आहे. आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती व मालेगावतील शिवप्रेमी नागरिकांच्या वतीने दिनांक 7 फेब्रुवारी 2023 रोजी शिवतीर्थावर लाक्षणिक उपोषण करून शिवतीर्थ सुशोभीकरणाची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी मनपा प्रशासनाने आश्वासन दिले होते की तात्काळ काम चालू केले जाईल. परंतु आजपर्यंत मनपा प्रशासनाने शिवतीर्थ सुशोभीकरणाचे काम चालू केले नाही, त्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो अशी भूमिका आंदोलक वक्त्यांनी आपल्या भाषणातून बोलून दाखविले. दोन वेळा भूमिपूजन करून देखील सुशोभीकरणाचे काम सुरू झाले नाही, त्याबद्दल पालकमंत्री दादाभाऊ भुसे साहेब यांनी मालेगावच्या जनतेची माफी मागावी अशी मागणी निखिल पवार यांनी यावेळी केली. आंदोलनाचा जो विषय आहे त्याचं निवेदन या ठिकाणी आणलेलं आहे, मी ते थोडक्यात आपल्याला वाचून दाखवतो. हे आपण आयुक्तांना दिलेलं आहे, कारण आपली जी लढाई आहे, जी भांडण आहे, ते मनपा प्रशासनाशी आहे. कोणी अंगावर घेऊ नये आणि कोणी अंगावर घेत असेल तर आम्ही त्यालाही घाबरत नाही. माननीय आयुक्त साहेब, मालेगाव महानगरपालिका मालेगाव, विषय शिवतीर्थ सुशोभीकरण करण्याबाबत. महोदय, मालेगाव महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक व परिसर सुशोभीकरण करण्यात यावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून शिवप्रेमी करत आहेत. मालेगाव महानगरपालिकेच्या वतीने सन्माननीय पालकमंत्री महोदय नामदार दादाभाऊ भुसे साहेब यांच्या हस्ते दिनांक 19 फेब्रुवारी 2022 व दिनांक 11 एप्रिल 2023 रोजी शिवतीर्थ परिसराच्या सुशोभीकरणासाठी भूमिपूजन सोहळा संपन्न झाला आहे, परंतु आज पावतो सदर काम सुरू झालेलं नाही, त्यामुळे शिवप्रेमी मध्ये प्रचंड संताप निर्माण झालेला आहे. आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती व मालेगावातील तमाम शिवप्रेमी नागरिकांच्या वतीने दिनांक 7 फेब्रुवारी 2023 रोजी शिवतीर्थावर लाक्षणिक उपोषण करून शिवतीर्थ सुशोभीकरणाची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी मनपा प्रशासनाने आश्वासन दिले होते की तात्काळ काम चालू केले जाईल, परंतु आजपर्यंत मनपा प्रशासनाने शिवतीर्थ सुशोभीकरणाचे काम चालू केलेले नाही, त्याचा तीव्र शब्दात या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करतो. सगळ्यांना विनंती आहे, दोघं हात वर करून मनपाचा आपण निषेध करू. महानगरपालिकेचा आणि मनपा प्रशासनाचा तसेच शिवतीर्थ परिसराच्या सुशोभीकरणाचा आराखडा तयार करण्यात यावा, त्यावर शिवप्रेमी संघटनांची संमती घेण्यात यावी. शिवतीर्थ परिसरातील सर्व विद्युत तारांचे अंडरग्राउंड करण्यात यावे. या संपूर्ण परिसरात कोणताही विद्रुपीकरणाचा बॅनर लावण्यात येऊ नये, यासाठी संपूर्ण परिसर नो बॅनर झोन म्हणून घोषित करावा. संपूर्ण परिसराचे काँक्रिटीकरण करण्यात यावे. शिवतीर्थ परिसराला आकर्षक रोषणाई करण्यात यावी. इतिहासाला साधे असं शिवतीर्थ सुशोभीकरण करावे अशी मागणी आजच्या धरणे आंदोलन प्रकरणी प्रसंगी मनपा प्रशासनाकडे करत असून, यावर तत्काळ कारवाई न झाल्यास येणाऱ्या काळात मोठं तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद मनपा प्रशासनाने. मालेगाव महानगरपालिकेच्या वतीने 19 फेब्रुवारी 2022 रोजी सर्वात प्रथम तत्कालीन स्थायी समितीचे
सभापती राजाराम जाधव साहेब यांच्या यादी अन्वये या शिवतीर्थाच्या सुशोभीकरणाचा विषय भूमिपूजन करण्यात आलं होतं. नंतर ते भूमिपूजनाचं काय झालं, ते काम का चालू झालं नाही, हे सर्व प्रश्न अनुत्तीर्ण राहिलेत. त्यानंतर 19 फेब्रुवारी 2023 पार्श्वभूमीवर मालेगाव शहरातील तमाम शिवप्रेमींनी याच ठिकाणी 7 फेब्रुवारी 2023 रोजी शिवतीर्थ सुशोभीकरण झालं पाहिजे या मागणीसाठी आंदोलन केलं होतं. त्यावेळी मानपा प्रशासनाने सांगितलं की आम्ही विकास आराखडा तयार करतो, सुशोभीकरणासाठी काय काय गोष्टी कराव्या लागतील याची चर्चा शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी आणि मालेगाव शहरातील तमाम शिवप्रेमी आणि सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींशी चर्चा करून आम्ही विकास आराखडा फायनल करू आणि त्यानंतर याचं काम तात्काळ सुरू करू. आम्हाला वाटलं, आश्वासन दिलं 100% हे काम चालू होणार. काम चालू होईल अशी अपेक्षा डबल झाली, कारण 11 एप्रिल 2023 रोजी नाशिक जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री महोदय नामदार दादाभाऊ भुसे साहेब यांनी या ठिकाणी अनेक राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना बोलवून मोठा भूमिपूजन सोहळा संपन्न केला आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की 1 कोटी 1.5 कोटी लागले तरी चालतील, पण उद्याच्या पासून शिवतीर्थाचं सुशोभीकरण सुरू झालं पाहिजे अशी त्यांनी घोषणा केली. तत्कालीन आयुक्त सन्माननीय गोसावी साहेबांनी त्याला होकार दिला, ताबडतोब तडकन उभे राहिले आणि सांगितलं की उद्याच्या उद्या काम सुरू होईल, 1.5 कोटी रुपयाची मान्यता देतो. ते गोसावी साहेब पण गेले, मंत्री महोदयांनी भूमिपूजन केलं ते पण विसरले आणि आजही आपल्याला 7-8-9 महिन्यांनंतर या ठिकाणी पुन्हा आंदोलन करावं लागतं आणि शिवतीर्थ सुशोभीकरण करा अशी मागणी करावी लागते. हे खरं मालेगावचं दुर्दैव आहे, हे खरं मालेगावच्या जनतेचा रोष आहे आणि हा रोष सन्माननीय पालकमंत्री महोदयांनी समजून घेतला पाहिजे. सन्माननीय पालकमंत्री महोदयांचा विशेष उल्लेख याच्यासाठी करत आहे, कारण मालेगाव महानगरपालिकेच्या प्रशासनावर सन्माननीय पालकमंत्री महोदय यांचं थेट नियंत्रण असतं, कारण आता महापालिका लोकप्रतिनिधी मंडळ म्हणजे महासभा अस्तित्वात नाही, या ठिकाणी प्रशासक नियुक्त आहे आणि प्रशासकावर पालकमंत्र्यांचं नियंत्रण असतं. दुसरी गोष्ट, सन्माननीय पालकमंत्री महोदयांनी नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार दादाभाऊ भुसे साहेबांनी 19 फेब्रुवारी 2022 आणि 11 एप्रिल 2023 विशेष कार्यक्रम घेऊन तमाम शिवप्रेमींना बोलवून या शिवतीर्थावर भूमिपूजन सोहळा संपन्न केला होता. मग त्या सोहळे संपन्न केल्याचं, शिवतीर्थाचं भूमिपूजन केल्याचं तुम्हाला आठवत नाही का, हा प्रश्न शिवप्रेमींतर्फे मी पालकमंत्री महोदयांना विचारू इच्छितो. पुढील बातम्यांसाठी पाहत रहा मानव समाचार मराठी, सत्य नेहमी सत्यांसोबत.